मित्रांनो, अखेर कृषी विभाग पदभरतीमधील वरिष्ठ लिपिक या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तो निकाल तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचा आहे, तसेच पुढची जी आहे मित्रांनो अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी त्या कधीपर्यंत प्रसिद्ध होतील, आणि मित्रांनो तुमच्या विभागाची PDF जी आहे तुम्हाला निकालाची स्कोर लिस्टची कशा पद्धतीने डाऊनलोड करायची ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच मित्रांनो या व्हिडिओला जे आहे ते लाईक करायचं आहे. तर पहा मित्रांनो, तुम्हाला कृषी विभागाची वेबसाईट जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस वेबसाईट जी आहे ती ओपन होत नाही, तर इथे पहा मित्रांनो गटक संवर्गातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024, तर हा निकाल लागलेला आहे. मित्रांनो, तुम्ही सरळ सेवा पद भरतीची तयारी करत असाल, आगामी ज्या परीक्षा होणार आहे तर मित्रांनो त्यांच्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करू शकतात. सराव प्रश्न मित्रांनो तुम्ही इथे सोडवू शकतात. पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग भरती असेल, त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्य सेवक, ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य सेविका, अशा प्रकारचे जे मित्रांनो पेपर बाकी आहे तर त्यांचा मित्रांनो तुम्ही इथे सराव जो आहे तो करू शकतात. सोबतच मित्रांनो इथे तुम्हाला फ्री मध्ये करंट अफेअर्स जे आहे ते दिलेले आहे, तसेच मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तुम्हाला इथे फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे PDF बँक मध्ये. याच्यामध्ये मित्रांनो जे फ्री फोल्डर असतं तर ते फ्री फोल्डर मधून तुम्ही ऍक्सेस करू शकता, डाऊनलोड करू शकता आणि अभ्यास तुमचा करू शकता. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करायचं आहे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, एक निवेदन जे आहे तेच निकालासोबत प्रसिद्ध झालेले, यादीसोबत प्रसिद्ध झालेले आहे. तर इथे विभागाचं नाव दिलेलं आहे, यांच्या विभागातील वरिष्ठ लिपिक संवर्गाची सरळ सेवा जाहिरात, जाहिरातीचा क्रमांक इथे दिलेला आहे. तर जाहिरातीनुसार दिनांक 22/25/2024 म्हणजे परीक्षा कधी झाली होती त्याचा दिनांक दिलेला आहे. तर IBPS मार्फत ही परीक्षा झाली होती. तर सदर परीक्षेचे निकाल पत्र 2/2/2024 रोजी या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. 2 फेब्रुवारी मित्रांनो निकाल जो आहे तो कार्यालयास मिळाला. तर मित्रांनो सदर निकालपत्र दिनांक 3 फेब्रुवारी ते 2 जून या कालावधीसाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर मित्रांनो हे जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि याचा जो कालावधी आहे तो कालावधी इथे दिलेला आहे. तर आता पुढची यादी जी आहे ते कधी लागतील, तर पहा अंतरिम निवड सूची व अंतरिम प्रतीक्षा सूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत आपले नाव समाविष्ट असणे म्हणजे निवडीचा दावा करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ती ही स्कोर लिस्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचेच म्हणजे सर्वांचे मार्क्स तुम्हाला इथे पाहता येतील. तर इथे पहा रोल नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, इथे नाव, त्याच्यानंतर मित्रांनो डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्याच्यानंतर इथे कॅटेगरी, अप्लाइड कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीतून अर्ज केलेला आहे, त्याच्यानंतर 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले, तर ते मार्क्स इथे मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे. आता मित्रांनो मार्क्स जे आहे जे मी ओपन कॅटेगरीज तुम्हाला थोडक्यामध्ये जे आहे ते टॉपर्स म्हणजे ज्यांना हायेस्ट मार्क्स किती आहेत ते तुम्हाला सांगतो. तर पहा मित्रांनो आपण आता कोल्हापूरचं पाहतोय, तर कोल्हापूरचं किती आहे 172, त्यानंतर अमरावतीचं मित्रांनो 172 आहे, त्याच्यानंतर ठाणेचं 168 आहे, पुणे 170, लातूर 170, त्यानंतर नागपूर 178, नाशिक मित्रांनो 174. अशा पद्धतीने मित्रांनो हा निकाल जो आहे तो लागलेला आहे. इथे मित्रांनो बाकीचे आरक्षण कोण घेत आहे कोण नाही घेत याचे देखील मित्रांनो इथे दिलेले आहे. तर मित्रांनो हा निकाल जो आहे तुम्ही चेक करायचा आहे आणि तुम्हाला किती मार्क्स आले ते मित्रांनो खाली जे आहे ते कमेंट मध्ये तुम्ही टाकायचे आहे. तर मित्रांनो आता निकाल तुम्हाला कुठून पाहायचा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकतात, आणि मित्रांनो बऱ्याच वेळेस वेबसाईट जी आहे ती ओपन होत नाही, तर त्यासाठी काय करायचंय, आपले टेलिग्राम चॅनल आहे. तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर पहा कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल कोल्हापूर, त्याच्यानंतर अमरावती, पुणे, त्यानंतर मित्रांनो ठाणे, त्यानंतर मित्रांनो हा कुठला आहे तर नागपूर विभागाचा आहे, नागपूर डिव्हिजनचा, त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागाचा, लातूर विभागाचा. आता मित्रांनो फक्त मला वाटतंय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा निकाल जो आहे तो बाकी आहे, तो देखील मित्रांनो आज दुपारपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत तो देखील निकाल येऊन जाईल. तर तो देखील निकाल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जो आहे तो पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो कृषी विभागातील वरिष्ठ लिपिकचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल चेक करायचा आहे, PDF मित्रांनो सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर, टेलिग्राम ग्रुपवर जे आहे त्या पाठवलेल्या आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि पाहू शकतात, ठीक आहे. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओ लाईक करा. तसेच मित्रांनो पुढील सगळ्या अपडेटसाठी पुढे मित्रांनो जी प्रक्रिया होणार आहे, अंतिम निवड यादी, त्याच्यानंतर प्रत्यक्ष यादी, त्याच्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणी वेळापत्रक, असे सगळे अपडेट जे आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला मिळत जातील, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत जातील. त्यासाठी काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला धन्यवाद, थांबतोय, बाय, लव्ह यू.